मॅडम, एवढ्या रात्री मला कशाला बोलवलंय पुन्हा इथे? अगं, तुझी काळजी वाटते म्हणून बोलवलं. बोल, राजेंद्रचा खून का केलास? मॅडम, काय बोलताय तुम्ही? हे मी खून केला त्याचा? होय, तूच. तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. मी कशाला त्यांचा खून करू? मोरे, आणा त्याला इकडे. काय झालं? शॉक बसला? तुला काय वाटलं, तू त्याला सावध केलंस म्हणून तो आम्हाला सापडणार नाही? काय ग, संतोषचं नाव घेतलं आणि तू दचकलीस तेव्हाच आम्हाला संशय आला होता. राजेंद्रचा खून हा पैशासाठी झालेला नव्हता हे उघडकीस होतं. त्या दिवशी तू त्याच्या फोनवर भरपूर कॉल केलेस. काय म्हणाली होतीस तू आम्हाला? आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. हा, म्हणून तुम्ही एकमेकांना कॉल करता, म्हणून तुम्ही एकमेकांशी खूप बोलता फोनवर, नाही का? हे प्रेम आधी फोनवर कधीच दिसलं नाही. ए, काय विचारते मी? त्याच रात्री तू राजेंद्रच्या पाठोपाठ आणखी एका माणसाला सतत फोन करत होतीस. तो माणूस म्हणजे संतोष काळभोर. तू राजेंद्रला फोन करून त्याचा ठावठिकाणा विचारायचीस आणि संतोषला कळवायचीस राजेंद्रवर हल्ला करण्यासाठी. तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला तपासात कळल्या. तुझे बरेच मित्र आमच्या हाती देखील लागले. तुझी नणंद मंगला हिच्याकडे तुझी चौकशी केली तेव्हा तुझ्यावरचा संशय अजूनच बळावला. मंगला, तुम्ही राजेंद्रच्या सख्या बहीण ना? हो मॅडम. ज्योतीचे आणि तुमचे संबंध कसे होते? चांगले आहेत मॅडम. तुम्ही एकाच कंपनीत काम करता ना? हो. मग तुम्ही एकत्रच जात असाल कंपनीमध्ये? नाही मॅडम, राजेंद्र तिला सोडायला आणि आणायला यायचा. पण तुम्ही त्याच्या सख्या बहीण, मग तो तिलाच फक्त घेऊन जायचा, मला कळलं नाही. मॅडम, राजेंद्रला संशय होता तिच्यावर आणि ती वागायची तशीच. मागे एकदा त्याला तिचं प्रकरण कळलं होतं तेव्हापासून तो सोडायला आणि आणायला जायचा. तो तिच्यावर बारीक नजर ठेवून असायचा. आता बोलतेस की? नाही मॅडम, सांगते मी. नवऱ्याचा जास्तच त्रास व्हायला लागला होता मला. खरंच काय शिकायचे यार? आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असत ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत. मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. अरे थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग मध्ये काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे,
ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल.